इंदापूर तालुक्यातील मोजे आनंदनगर येथील दलित वस्तीमध्ये जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असताना तसेच प्रांत अधिकारी यांनी सूचना देऊनही वेळोवेळी अर्ज विनंती करूनही गटविकास अधिकारी व संबंधित लोक संगनमताने सदर रस्त्याबाबत कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत. यामुळे गटविकास अधिकारी व संबंधित इस्मांवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार कारवाई करण्यात यावी म्हणून इंदापूर पंचायत समितीसमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बेमुदत उपोषण करण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे उपोषणाच्या ठिकाणी गटविकास अधिकाऱ्यांनी शासकीय गाडी आडवी लावण्याचा प्रयत्न केलाय, त्याचाही निषेध वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आलाय. आणि मी इंदापूरची रहिवाशी आहे, त्यामुळं या ठिकाणी माझा नेहमी वावर असतो. मला माहीत आहे व्हिडिओ साहेबांची गाडी गेटच्या अगदी समोर लावलेली आहे, ही इथे कधीच नसते, पार्किंगच्या झोनमध्ये नेहमी असते. मी पाहिलेलं आहे येता जाता. जाणीवपूर्वक त्यांनी आमच्या आंदोलनाला विरोध करायचा म्हणून गाडी या ठिकाणी लावली आहे. आज समाजाला जोडणारा प्रत्येक घटक असेल तो केवळ रस्त्यामुळे जोडला गेला आहे. इंदापूर तालुक्यातील आनंदनगर येथील दलित वस्तीमध्ये जाणारा जो सार्वजनिक रस्ता आहे तो रस्ता जंक्शन आणि आनंदनगरमधील काही धनदानगे मंडळी यांनी तो रस्ता जाणून बुजून अडवलेला आहे. आणि या रस्त्यासाठी सातत्याने गेली 2 वर्षे हा समाज प्रतीक्षा करतोय आणि आंदोलन करतोय, परंतु प्रत्येक वेळेला प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. बारामतीचे प्रांताधिकारी यांनी आदेश दिलेला असताना देखील त्याची कार्यवाही इथं होताना दिसून येत नाही. या बाबतीत तहसीलदार असतील, इथले गटविकास अधिकारी असतील, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. आणि यासाठी वंचित बहुजन आघाडी इंदापूर तालुका यांच्या वतीने आज इंदापूर पंचायत समितीच्या समोर इथं बेमुदत धरणे आंदोलनाचा आजचा पहिला दिवस आहे. या रस्त्याची तातडीने दखल हे गटविकास अधिकाऱ्यांनी घेणं गरजेचं आहे. या रस्त्याच्या अडचणीसाठी जे आनंदनगरमधील 7-8 कुटुंबातील ज्या व्यक्ती आहेत, ज्या महिला आहेत, त्या इथं आंदोलनाला बसलेल्या आहेत. बंधूंनो, कालच जागतिक महिला दिन संपूर्ण जगामध्ये, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये साजरा झाला आणि त्या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर या आमच्या महिला भगिनींना इथं न्यायासाठी झगडावं लागतंय, आंदोलन करावं लागतंय, यासारखी शर्मेची बाब ती काय असू शकते. तर याची तातडीनं दखल ही गटविकास अधिकाऱ्यांनी घ्यावी असं आमचं वंचित बहुजन आघाडी इंदापूर तालुका यांच्या वतीनं आमचं म्हणणं आहे आणि ते शासनानं तडीस न्यावं. ताज्या घडामोडींसाठी आधार न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.